आकाशवाणी नागपूर हे मांगी आपल्याला बातम्या देत आहे कर्मचारी राज्य विमा निगम ई एसनं कोविड आजाराच्या पार्श्वभूमीवर कामगारांना बेरोजगारी भत्ता म्हणून यावर्षी चोवीस मार्च ते एकतीस दिस डिसेंबर दरम्यान तीन महिन्यांच्या सरासरी पगाराच्या पन्नास टक्के रक्कम नियम शिथिल केले आहे केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री संतोष कुमार गंगवार यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली इथं झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या बांधकामाला सुरुवात झाली आहे आय आय टी मद्रास सीबीआरआय रुरकी आणि लार्सन अ टुब्रो कंपनीचे अभियंत सध्या या स्थळावरील भूमी परीक्षण करत आहे असं श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र समितीनं ट्विटरवर म्हटलं आहे या कामासाठी छत्तीस चाळीस महिन्यांचा कालावधी लागणार आहे देशातील शेतकऱ्यांना आतापर्यंत बावीस लाख किसान कार्ड मंजूर करण्यात आले असून त्याद्वारे एक लाख कोटी रुपयांचं कर्ज वापटप करण्यात येणार आहे कोविड एकोणीसच्या तडाख्यातून कृषी क्षेत्र आणि पर्यायन शेतकरी वर्गाची मुक्तता व्हावी यासाठी त्यांना सहाय्य करण्याच्या हेतूनं केंद्रीय अर्थमंत्रालयातर्फे एक विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे देशात दररोज दहा लाख कोरोना चाचण्यांचं उद्दिष्ट गाठण्याच्या दृष्टीनं वेगानं वाटचाल सुरू असून दररोज चाचण्यांची संख्या काही हजारानं वाढती आहे कालपर्यंत आठ लाखांदरम्यान असलेली या चाचण्यांची संख्या काल नऊ लाखाच्या पुढे गेली काल सकाळपर्यंत चोवीस तासात नऊ लाख अठरा हजार सत्तर नमुन्यांची तपासणी करण्यात आली महाराष्ट्रातल्या आतापर्यंतच्या कोरोनाबाधितांची संख्या सहा लाख त्रेचाळीस हजार दोनशे एकोणनव्वद इतकी झाली असून यापैकी कोविड एकोणीसचे चार लाख एकोणसाठ हजार एकशे चोवीस रुग्ण बरे झाले तर एक लाख बासष्ट हजार चारशे एक्याण्णव रुग्णांवर उपचार सुरू आहे नागपूर जिल्ह्यात काल एक हजार एकशे अडतीस कोरोनाबाधित रुग्ण आढळले त्यातील एक हजार एकवीस नागपूर शहरातील असून एकशे सतरा बाधित ग्रामीण भागातले आहे आतापर्यंत जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या वीस इतकी झाली असून सहाशे पंचवीस रुग्ण दगावले आहेत कोविड काळात साथरोग प्रतिबंधात्मक कायद्यान्वय प्राप्त अधिकाऱ्याच्या अनुषंगानं मनपा आयुक्त तुकाराम मुंडे यांनी दिलेल्या आदेशाचं उल्लंघन केल्याच्या कारणावरून नंदनवन पोलिसांनी जगनाडे चौकातील स्व्हन स्टार हॉस्पिटल व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे रुग्णांकडून अतिरिक्त स्वरूपात आकारलेले सहा लाख शहाऐंशी हजार पाचशे सत्तावीस रुपये तात्काळ परत देण्याचे आदेश आयुक्तांनी स्व्हन स्टार हॉस्पिटलला दिले आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं नमस्कार